राज्य के पूर्व ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावन ने पत्र परिषद के दौरान कहा कि विधायकों के बंगले के लिए नब्बे करोड़ खर्च किए जाते हैं लेकिन राज्य की जनता और राज्य के किसानों के लिए सरकार कुछ नहीं कर रही नागपुर महानगर पालिका और ग्राम पंचायत क्षेत्र के वाटर सप्लाई स्ट्रीट लाइट सरकार ने ये पैसे अदा करना होता है और सरकार ये पैसे एम एस डीसीएल को अदा कर दी है आघाड़ी सरकार ने एम एस -E, को मजबूत करे ताकि 300 यूनिट तक बिजली बिल माफ हो ऐसी मांग भी पत्र परिषद के दौरान की गई है वाटर सप्लाई स्ट्रीट लाइट नागपुर महानगर पालिके ग्राम पंचायत क्षेत्र मध्य सरकार ने पैसे भरा गवर्नमेंट ने हे पैसे भरा सी एल आणि बाकी पैसे महानगरपालिकेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेने भरायचे असतात यामध्ये ह्या सरकारचं इंटरनल ही सरकारचा आहे महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्था आहे आणि एम एस सी डी uh, सी एल गव्हर्नमेंटची कंपनी आहे याचा काय संबंध आहे तुम्ही वसूल करत बसा माझं काय म्हणणं आहे आपला जो मूळ मुद्दा आहे की तुम्ही सरकारकडनं दहा हजार कोटी रुपये वीस हजार कोटी जे काही लागतात ते एम एस सी डी सी एलला का देत नाही स्ट्रॉंग करण्याकरता तुम्ही मग वसूल करत असाल ना महानगरपालिका कोविडमध्ये आहेत नगरपालिका कोविडमध्ये आहे ग्रामपंचायती कोविडमध्ये आहे त्यांचे टॅक्स वसूल झालं नसेल त्यांच्या त्या ठिकाणी जसं सरकारकडे पैसे त्यांच्याकडे पैसे नाही आहे एखाद तुमच्या अनुदानातून तुम्हाला डायरेक्ट पर्ते करता येतील महानगरपालिकेला जे केंद्र सरकारचे पैसे येतात राज्य सरकारचे पैसे येतात ते डायरेक्ट तुम्हाला डायव्हर्ट करता येतील एम एस डी सी एलला पण आज महत्वाचा मुद्दा असा आहे राज्य सरकारनी आपल्या तिजोरीतनं जसं नव्वद कोटी रुपये बंगल्यावर खर्च केले मंत्री मोदयांच्या तसंच एक आठ दहा हजार कोटी रुपये तातडीने काढावे एम एस ए डी सी एलला मजबूत करावं तीनशे युनिटपर्यंत वीज बिल माफीची घोषणा करावी या अधिवेशनात आणि आपला शब्द पूर्ण करावा हे महानगरपालिकेकडे आहे जिल्हा परिषदकडे आहे ग्रामपंचायतकडे आजपासून आहे का हे अनेक वर्षापासून हे जे सांगतात ना बावन्नकोटीच्या काळात बेचाळीस हजार कोटी थकीत राहिले हेच आहे त्यातले आठ हजार कोटी स्थानिक स्वराज्य संस्थेकडले आहे त्यातले बत्तीस हजार कोटी शेतकऱ्याकडे आहे त्यातले तीन चार हजार कोटी रुपये जे डिस्कनेक्ट झाले परमनंट त्यांच्याकडे आहेत तीन चार हजार कोटी रुपये त्या ठिकाणी ते पूरग्रस्तवाले यांच्याकडे आहेत त्यामुळं हा थकबाकी आहे हा काही क कुठला त्या ठिकाणी वेगळा विषय नाही आहे राज्य सरकारने आपल्या या तिन्ही कंपन्याला मजबूत करण्याकरता आणि खास करून महावितरणला दहा हजार कोटी रुपये या बजेटमधनं द्यावे आज बजेट अधिवेशन आहे एम एस सी डी सी एलला मजबूत करावं आणि एम एस सी डी सीला आदेश करावे की शेतकऱ्यांचं आणि घरमालकांचं तीनशे युनिटपर्यंत विजेचं बिल हे स्क्रॅप करा असे आदेश द्यावे अशी मागणी आहे